हॅलो, मी आहे तुमचा होस्ट आणि दोस्त शंतनू कदम. आपली संस्कृती या चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण करणार आहोत पुलअप्स. काल आपण चेस्टची एक्सरसाइज केली होती, आपण जोर केल्या होत्या, जोर मारले होते. त्याच्यानंतर त्याच्या अगोदर आपण पुशअप्स केले होते. आज आपण पुलअप्स करूया. पुलअप्सचे वेगवेगळे व्हेरिएशन्स ट्राय करूया. पुलअप्स बेसिकली तुमच्या बॅकसाठी आणि तुमच्या बायसेप्ससाठी जास्त उपयुक्त आहे, इवन तुमच्या शोल्डरसाठी. तर आता आपण थेट पुलअप्स करत जाऊया. तर सगळ्यात पहिलं आपण मित्रांनो वाईड ग्रिप ट्राय करूया. जास्तीत जास्त लांब घ्यायचे, खूप पण जास्त नाही घ्यायचे, जेव्हा तुम्हाला जमेल तेवढं घ्यायचं. ना वन टू थ्री फोर फाय सिक्स मित्रांनो, याचे जे मी आता पुलअप्स मारले आहेत वाईड ग्रिपचे, याचे मी तीन सेट मारणार आहे. एक सेट मी तुम्हाला दाखवला, अजून दोन सेट मारतो. पण मध्ये मध्ये ना थोडी ब्रेक घ्यायला लागते, कारण की पुलअप्स हा जो व्यायाम आहे ना, ह्याला खूप स्टॅमिना पाहिजे आणि तो प्रॅक्टिसनेच येतो. तर मध्ये मध्ये ना मला गॅप्स द्यायला लागतात, नाहीतर मसल फेलियर होतो, म्हणजे बॉडी स्टिफ होते, मसल स्टिफ होत जातात आणि तुम्हाला पुढचे रेपिटेशन जात नाहीत पुलअप्समध्ये. त्याच्यामुळे मी काय करणार आहे, मी आता लेग्सचे व्हेरिएशन करणार. मध्ये मध्ये तुम्हाला लेग्सचे व्हेरिएशन दाखवतो, जे तुम्ही आपण नेहमी बैठका करतो, पण लेग्सचे अजून पण व्हेरिएशन्स आहेत, तेही तुम्हाला दाखवतो बैठकाचे. म्हणजे मध्ये मध्ये ते करूया आणि नंतर परत पुलअप्स कंटिन्यू करूया. पुलअप्स करताना मी दुसरा कुठचा अपर बॉडीचा व्यायाम नाही करणार आहे, फक्त पुलअप्सच करणार आहे. पुलअप्सचे व्हेरिएशन आणि लोअर बॉडी मध्ये मध्ये करायचे. ओके मित्रांनो, आता की काल आपण मी जवळजवळ 500 बैठका मारल्या होत्या, त्याच्यामुळे आज परत बैठकांमध्ये आज मी बैठकांचे व्हेरिएशन करणार आहे. अंतर घ्यायचं लांब, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही साईडला जायचं आहे, ठीक आहे. पहिले जे सेट्स आहेत ना ते खूप स्लो करा. वन टू थ्री, आणि जेवढं खाली जातात तेवढं खाली जा. फोर, पाय थोडेसे बाहेर ठेवायचे 45 degrees. ओके, 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके, जेवढे जातील तेवढे रेपिटेशन्स करायचे. एक सेट लेग्स, एक सेट पुलअप्स, अशा प्रकारे आपण स्ट्रेंथ बिल्ड करूया. सेकंड सेट आहे मला पुलअप्सचा. मित्रांनो, मध्ये मध्ये ही एक्सरसाइज करत राहायची. एक एक सेट, एक ही सेट, एक ही सेट पुशअप्स. नंतर मी तुम्हाला धावायला दाखवला. आता याच्यामध्ये थोडं स्ट्रेचिंग पण होते आणि थोडं वर्कआउट पण होतं. तर खाली जायचं आहे, हा पाय पूर्ण खाली पाहिजे, ठीक आहे. सेम तसंच हा पाय वर नाही घ्यायचं, टोजवरती असं, टोजवरती नाही राहायचं, पूर्ण खालती फ्लॅट पाहिजे पाय, ठीक आहे. ही एक्सरसाइज स्पेशली मी आम्ही टायक्वांडोच्या ट्रेनिंगसाठी करतो, कारण की तुम्हाला हाय किक्स मारायला लागतात, तुमची फ्लेक्सिबिलिटी भरपूर पाहिजे. आपली नाही माहिती तेवढी नाही आहे, नाही तरी होती पण मध्ये मध्ये ब्रेक होतो, हरकत नाही. प्रॅक्टिस करून ती हळूहळू इम्प्रूव्ह करायची. ओके, अशा प्रकारे ते पण चालू ठेवायचं आहे.
मित्रांनो करताय की नाही पुशअप्स, तुम्हाला ह्याचं एक अजून खूप चांगली गोष्ट अशी आहे पुशअप्सची, तुम्ही रेग्युलरली कराल ना तुमची बॉडी तुम्हाला लाईट फील करेल, तुमची ग्रीप जी आहे ना ती खूप स्ट्रॉंग होईल. तेव्हा पुशअप्स खूप खूप चांगली एक्सरसाइज आहे, खूप लोक करतात पुशअप्सवरती, बरेच व्हेरिएशन आहेत करण्यासारखे, पण अजून सगळे एकदम नाही ट्राय करायचे, हळूहळू प्रोग्रेस करायचं आपल्याला. ॲटलीस्ट नॉनस्टॉप 20 ते 25 तरी पुशअप्स झाला पाहिजेत, त्याच्यानंतर मग वेगवेगळे व्हेरिएशन्स ट्राय करायचे, आणि त्याच्यानंतर तुमची बॉडी वेगवेगळे व्हेरिएशन्स ट्राय करण्यासाठी केपेबल बनते, तेवढी मजबूत बनते. त्याच्यासाठी फ्रेंड आता आपल्याला रेग्युलर ग्रीप करायची, वाईट ग्रीप झाली आता आपण ग्रीप थोडी क्लोज आणायची, जी रेग्युलर ग्रीप यूज करतो आपण, पहिले अशी ग्रीप होती होईल, आता जवळ घेतली ग्रीप. ओके सो लेट्स स्टार्ट. तुम्ही जेवढे जास्त सेट्स कराल तसं तसं तुमचं रेपिटेशन्स कमी होणार आहे, कारण पुलअप्समध्ये तुम्ही भरपूर वेट खेचता. माझं वेट 74 kg आहे, खूप जास्त आहे माझं वेट, माझ्या हाईटच्या हिशोबाने माझं वेट 65 to 66 kg पाहिजे, पण मी जवळजवळ 8 ते 9 kg हेवी आहे माझ्या वेटसाठी, आणि त्याच्यामुळे आपल्याला पुलअप्स जास्त जात नाहीत, वेट्स कमी झालं तसं तसं पुलअप जास्त जाणार, आणि इवन तुमचे आर्म्स जेव्हा स्ट्रॉंग होतील तेव्हा तुम्हाला वेट जास्त जाईल. तुम्ही करायचं मित्रांनो घरी करा, तुम्ही गरजेचं नाही आहे की तुम्हाला पुलअप्स 12 पाहिजे, तुम्ही कुठेही करू शकता. तुम्हाला दाखवतो तर तुमच्याकडे अशी कुठली जागा आहे, तुम्ही इथं पण लटकून करू शकता पुलअप्स. तर मित्रांनो आता मी वाईड लेग स्क्वॉट्स दाखवणार आहे, किंवा याला सुमो स्क्वॉट्स पण म्हणतात, पाय बाहेर घ्यायचे जेवढे पाय जातील तेवढे. ठीक आहे, ओके अशा पोझिशनमध्ये यायचं आहे, त्याच्यानंतर आपण खाली जायचं आहे, एवढं वर खाली वर, हे बेसिकली तुमचे हॅमस्ट्रिंग्स आणि जे इनर थाईज आहेत त्यांच्यावर जास्त काम करतं, आणि तुमच्या ग्लूट्सवरती ही वर्कआउट, नीज तुमचे टोजच्या लाईनमध्ये जायला पाहिजे, हाय 3 4 5 6 7 8 सुमो स्पॉट्स यांना म्हणतात, कारण तुम्ही ते सुमो रेसलर्स बघितले असतील, ते नेहमी असेच उभे असतात, तर ते सुमो रेसलर्सचं नाव नव्हतं गेला, चायनावाले चाले. मित्रांनो तुम्ही काप्सचे वर्कआउट पण करू शकता, असे मेन वाईट काप्स वर जायचे, पूर्ण वर जायचे जेवढं जाता येईल तेवढं, आणि खाली हळू यायचं, पूर्ण पाय नाही टेकवायचे, टासा पूर्ण नाही टेकवायचे, पुढे हवेतच ठेवायचं, वर जायचं झटकन, खाली हळू यायचं, वर जायचं झटकन, खाली हळू यायचं, वर जायचं झटकन, खाली हळू यायचं, अशा प्रकारे मध्ये मध्ये तुम्ही काफ रेजेस पण करू शकता. आता मित्रांनो तुम्हाला नेक्स्ट व्हेरिएशन दाखवतो आहे, हे व्हेरिएशन तुम्ही गजनी मूवी बघितली असेल, आमिर खानने बॅक ऑफ द नेक एका शॉर्टमध्ये त्यांनी 27 पुशअप्स केले होते, तेव्हा त्याचं एज 40+ होतं, त्याचा तो 27 पुशअप्स करू पुलअप्स करू शकत होता. मला तेवढे जाणार नाही आहेत ऑफकोर्स, कारण आपली बॉडी कंडिशन तेवढं व्हायला इव्हन तुम्हाला 4 ते 5 महिने पाहिजे. ओके आपण बॅक ऑफ द नेक करूया, हार्डली 4-5 जातात हे इझी नाही आहे, कारण की ऑलरेडी मसल फटिक झालं आहे, भरपूर मसलना दमलेत आपले, स्टिफनेस येतो, तुम्ही नाही जाऊ शकत जास्त, म्हणून मी मोठे मोठे ब्रेक घेतो आहे. ब्रेक्समध्ये मी
लोअर बॉडी करतो आहे. पुलअप्स करताना ज्यांना पुलअप्सची सवय नाही आहे ना, मला नाही आहे, त्याच्यामुळे ही परिस्थिती आहे. मी पुशअप्स मारू शकतो बऱ्याच वेळ, कारण की ते आपण कॉमनली करतो, पण पुलअप्स पण तेवढे महत्त्वाचे आहेत. आणि तुमची बॅक ती पण स्ट्रॉंग पाहिजे, नुसती फ्रंट साईड चांगली असून चालणार नाही. अशा प्रकारे हे सगळे व्यायामाचे प्रकार आहेत मित्रांनो, सगळे घरी नक्की करा. आणि अजून पण बरेच व्हेरिएशन्स आहेत, सगळे एकदम नाही ट्राय करणार, थोडे थोडे म्हणून बोलू तुम्हाला दाखवीन मी. आजचा ब्लॉग कसा वाटला, अशी एक्सरसाइज कसे वाटले, तुम्ही करताय नाही करताय, तुमच्या बॉडीमध्ये काय इम्प्रूव्हमेंट आहे मला नक्की सांगा. माझं इंस्टाग्राम हँडल आहे shan.fitness, त्याच्यावर तुम्हाला तुम्ही टॅग करू शकता. तुमचे काही क्वेरीज आहेत तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता, आणि काय सजेशन असतील तेही सांगू शकता. ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. बघत राहा आपली संस्कृती. टिल देन, बाय बाय, स्टे फिट, स्टे हेल्दी.